मूर्तिजापूर येथील स्टेशन विभागातील टेलिफोन कॉलनी परिसरात स्मशानभूमीसाठी दानशूर डॉक्टर विजय वानखडे यांनी 50 लाख रुपये किमतीची 10,000 चौरस फूट भूखंडाची जागा दान करून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला असून यानिमित्त नगर परिषदेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. मूर्तिजापूर शहरातील टेलिफोन कॉलनी परिसरातील नागरिकांना स्मशानभूमीत अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. ही बाब आमदार हरीश पिंपडे, समाजसेवक रवी राठी तसेच स्थानिक नगरसेवकांचे यांच्या निदर्शना येताच त्यांनी याबाबत डॉक्टर विजय वानखडे यांना त्यांच्या 1 एकर लेआउट मधील काही भूखंड नगर परिषदेला हस्तांतरित करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन वडील दयाराम अमृत वानखडे तसेच पत्नी स्वर्गीय सुनंदा वानखडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 10,000 चौरस फूट भूखंडातील जागा कागदपत्री नगर परिषदेला हस्तांतरित केली. यावेळी नगराध्यक्ष मोनाली गावंडे, अफरोज जाबी, कलामोहद्दीन, समाजसेवक रवी राठी तसेच नगरसेवक यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. टेलिफोन कॉलनी स्मशानभूमीत अपुऱ्या जागेअभावी अंत्यविधीच्या वेळी नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. डॉक्टर वानखडे यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वमालकीची 1,00,000 रुपये किमतीचा भूखंड स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून दिल्याने गैरसोय टळणार आहे. या प्रसंगी समाजसेवक रवी राठी, नगरसेवक विनायक गुल्हाने, द्वारकाप्रसाद दुबे, सुनील पवार, सचिन देशमुख आदींसह महिला नगरसेवक गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. समारंभामध्ये उपस्थित होत आहे. या ठिकाणी मी नगरपालिकेला स्टेशनवरच्या स्मशानभूमीकरता 10,000 स्क्वेअर फूट जागा दान देत त्या पिक्चरचं त्या लोकांनी माझा सत्कार करण्यात ठरवलं होतं. मी रविभाऊसोबत त्यांच्या आश्रमात गेलो होतो. त्यावेळेस त्यांची ते पाहून प्रेरणा घेऊन मलाही थोडंसं सुचलं की बा आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि स्टेशन विभागातल्या स्मशानभूमीला जागा कमी पडत होती, तिथं डेव्हलपमेंट त्यामुळे रुचलं होतं. तर या सर्व सदस्यांनी मला थोडीशी विनंती केली. आम्ही बबलू बिरंडे, नाकड साहेब, कमलाकर गावंडे, नंतर सचिन देशमुख, ही लोक माझ्याकडे येऊन त्यांनी विनंती केली की बा असं तुम्ही करा म्हणजे आमच्या नगरपालिकेचं डेव्हलपमेंट नगरपालिका होऊ शकते. तर त्या विनंतीस मान्य होऊन मी स्मशानभूमीला आज रोजी तेवढी जागा दान देऊन त्याच्या पूर्ण डेव्हलपमेंटसाठी परवानगी दिलेली. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.